तर आयच्यान 18 दिसाची असेंब्ली जाल्ली आसा. तुमी सेशन बरो आसा, कित्याक आमकां भरपूर प्रश्न आसा ते सांगपाक. आनी हिशोब तुमी जाणा दिसा दिसा आमी दिसतात ते वाडटात ते हिशोब. आनी हांव जाणा सरकाराचे आनी सीएमान सांगलां ते रेडी आसात म्हणून आमचे ऑपोजिशनाक क्वेश्चन डील करपाक. हांव वेलकम करतां ती स्टेटमेंट, पूण तयारी केली जाल्यार आन्सर आसपाकूच जाय, डॉज करपाचे न्ही. आनी आय वी आर होपींग टू एक्सपोज द गव्हर्नमेंट ऑन एवरी इशू वीच वील कम बिफोर द हावस. द कॉमन मॅन्स सफरींग ते आमी दाखयतले. द एनी इम्प्लिमेंटेशन ऑल्सो वी वील बी टॅकलिंग एन्ड द पावर रायज ऑल्सो वीच वील बी टेकन. सो आय थिंक आय होप दॅट दीस वील बी अ फ्रुटफूल असेंब्ली सेशन एन्ड वीट वोंट बी रन थ्रू डिस्पायट अ स्ट्रॉंग रुलिंग सायड नंबर्स, बट वी वील बी वोकल ऑन आवर सायड बींग ऑपोजिशन. सनबर्न ऑर्गनायझेशन सावथाक करता म्हणून एनाउन्स केला. सॉरी, तूं जाणा लोक ओपोज करता सनबर्न, वेदर इट इज नॉट गोवा ऑर साउथ गोवा. एन्ड सनबर्न हॅज ब्रॉट इन लॉट ऑफ क्रिटिसिजम, स्पेशली नेगेटीव क्रिटिसिजम. लास्ट टायम तो सनबर्नाचो ऑर्गनायझर आशिल्लो तो म्हाका सांगलो तेणें, म्हज पासत ते आतां गोंयचें ट्युरिजम वाडलें म्हण. ते खबर ना ते चूज केले ते डेट्स आमचे गोंयचे क्रिसमस एन्ड न्यू इयर सिजन. इफ यू हॅव चोजन समर सिजन, इफ यू हॅव चोजन रेनी सिजन आनी ट्युरिस्ट आयले तुज पासत मागीर तुज्यान सांगूं जाता आसलें. इट वॉज लायक अ वेरी बोस्टफूल टायप ऑफ अ स्टेटमेंट वीच वॉज बींग मेड. नांव तो गेलो ऑनलायन, आतां कोण आयला एन्ड प्रॉब्ली दे थिंक टेकिंग टू न्यू वेन्यूज. दे आर दीस थिंग, वाय डोंट यू बूस्ट हिंटरलँड टुरिजम इन इंडिया, रेस्ट ऑफ पार्ट्स ऑफ इंडिया, सनबर्न थिंग ऑर आनी पळय मागीर केसले नाटकान सगळें ऑन द स्टेज थंय घालूंक जाता. यू वॉन्ट टू प्रोमोट लोकल आर्टिस्ट एन ऑल दॅट न्ही. सो वी वील ब्रिंग, वाय ब्रिंग ऑल दीज इंटरनॅशनल आर्टिस्ट, वी हॅव लोकल पीपल ओवर हियर, यू कॅन प्रोमोट दॅट. एन्ड साउथ गोवा तुम्ही ऐकलं ते किट्टॉल घालूंक सोदतात म्हणून ते, दॅट इज आय डी सी लँड. आय डोंट थिंक आय डी सी लँड इज फॉर ऑल दीस कायंड ऑफ फन एन्ड एंटरटेनमेंट. एन्ड आय थिंक द ऑपोजिशन वीच इज ग्रोईंग वील दॅन शो. See, we will not relent on the demand for the investigation and the inquiry. Fokkat transfer kel mullalo, that is only the first part, because he had to be relieved. Otherwise tega to ashilo zalya, to he would have exerted power. But that does not end the matter, does not end the questions which are in everybody's mind of the involvement of IPS and IAS officers in these land grabs or transfer of lands. Yes, thank you. Thank you.